गेल्या काही दिवसांपासून झोलो सूत सातत्याने चर्चेत आहे. मुंबईतील प्रवासी मजुरांसाठी देवदूत बनलाय. मुंबईतील प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप घरी पोहोचवण्याचं शिवधनुष्य सोनू सूदनं पेललं. त्यासाठी सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे. प्रवासी मजुरांच्या मदतीनंतर आता त्याने अशक्य अशी गोष्ट केली आहे जी समजल्यावर तुम्ही त्याचं कौतुक कराल. केरळमधील एर्नाकुलम इथे अडकलेल्या 177 मुलींना स्पेशल विमानानं त्यांच्या घरी सोनू सूद पोहोचवणार आहे. त्या मुली केरळमधील एका फॅक्टरीमध्ये शिवणकाम व एम्ब्रॉयडरीचं काम करतात. कोरोनामुळे ही फॅक्टरी बंद ठेवण्यात आली आहे, मात्र त्या मुली तिथेच अडकल्यात. सोनू सूदच्या जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोनूला त्याच्या भुवनेश्वरमधील जवळच्या मित्राकडून केरळमध्ये अडकलेल्या मुलींबद्दल समजलं. त्या मुली भुवनेश्वरमधल्या आहेत, त्या कामाच्या निमित्तानं केरळमध्ये राहतात. त्यानंतर सोनूनं त्यांना मदत करायचं ठरवलं. त्यासाठी त्याने कोची आणि भुवनेश्वर येथील सरकारकडून परवानगी घेतली. बंगळुरूमधून त्याने विमानाची सोय केली आहे आणि कोचीमधून 177 मुलींना भुवनेश्वर इथे तो सोडणार आहे. तिथून पुढे त्यांचं गाव 2 तासांवर आहे आणि अशा रीतीने त्या त्यांच्या घरी सुखरूप पोचतील. आणि हे सगळं शक्य होतं आहे ते केवळ सोनू सूदमुळे.